तू काय माझा अंत बघायचा ठरवलंयस काय ग? का मुद्दाम करतेस तू हे सगळं? मी किती वेळा सांगितलं तुला, तुझा डिवोर्स व्हावा म्हणून मी स्वतःहून मुद्दाम खरंच काही केलं नव्हतं ग. आता तुमचं तुमचंच पटत नव्हतं म्हणून जे व्हायचं होतं ना ते सगळं झालं. आता त्याचाच दुःख काय आयुष्यभर ठेवणार आहेस का तू? आणि सूड घेतल्यासारखं का ग करतेस तू माझा? एवढं वैर बरं नव्हे हा जानू. अगं आई आहे मी तुझी, सख्खी नसते सावत्र असते ना तरी मी लहानाचं मोठं केलंय तुला. आज तुझा हा जो काही उदो उदो होतोय ना सगळीकडे, तो मी केलेल्या संस्कारांमुळे. सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त केलंय मी तुझ. मी होते ना म्हणून निभावलं तुझ. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर सावत्रपणाचा इंगा दाखवला असता. तेच दाखवायला हवं होतं तुला, म्हणजे तुला कळलं असतं ना. मी आपली चांगली वागते म्हणून माझा जीव नका ग घेऊ तुम्ही सगळे. काय अर्थ आहे का ग तुमच्या ह्या वागण्याला? आई तू प्लीज जरा जरा शांत हो. कशी शांत हो ग? सांग ना कशी शांत हो? इथे माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं झालंय, माझा संसार उद्ध्वस्त होतोय आणि तरी पण मी शांत होऊ? ती दोघही तशी आणि तूही अशी, मग कोणाच्या तोंडाकडे बघायचं मी? सांग ना मला. तुम्ही प्लीज हळू बोलाल का? माझी आई आजारी आहे, आत्ता कांता बरोबर दवाखान्यात गेली, कधीही येईल ती. प्लीज हळू बोला. सॉरी सॉरी, म्हणजे तुमच्या आई साहेबांना त्रास व्हावा असा काही माझा हेतू नव्हता बेबी अत्या. पण तुम्हीच सांगा मला, या मुलीला इथे बघून राग नाही का येणार मला? शोभत का जानूला हे असलं वागणं? ज्या मुलीला मी दारातही उभी केली नाही तिलाही घरात ठेवून घेते, मग माझ्या बोलण्याला काही अर्थ उरतो का? सांगा ना. हे बघा, हा तुमच्या घराचा मॅटर आहे, यात आम्ही काय बोलणार? मग माझ्या घरचा मॅटर तुमच्या इथे काय करतोय ते तरी सांगा ना. आई तू जर भांडण करणार असेल तर मग मला काहीच बोलायचं नाही. अगं बाई, मी काही भांडत नाहीये, मी फक्त विचारते त्यांना. पण मग बेबी अत्त्यांचा काय संबंध आहे यात? मी तिला आणलंय घरात. बघितलं स्वतःच्याच तोंडाने कबूल करते की मी आणलं म्हणून. हो पण मी म्हणतेस आहे ना तसं. पण का आणलंस तिला तू? कारण तू तिला घरात घेतलं नाहीस. पण तुला काय गरज होती? मग कुठे जाणार कुठे होती ती आई? गेली असती ती तिच्या आई बापाकडे, किंवा गेली असती तिला जिथे कुठे जायचं होतं ना तिकडे गेली असती. तुझा काय संबंध? ती माझी भाऊजय आई. कसली भाऊजय ग? कसली भाऊजय? अगं जे लग्नच मुळात बेकायदेशीर आहे, ज्याला ना बूड ना शेंडा, कसलं लग्न ते? आई, देवा ब्रह्मणाच्या साक्षीने हे लग्न झालंय. त्याला काही अर्थ नाही. पिंट्याच्या आणि बाबांच्या मर्जीने झालंय हे सगळं. आणि आई, जन्म दिलेली आई होती का लग्नाला? त्याला कारणीभूत तूच आहेस ना, तू विरोध करत होतीस. मग करणार नाही तर काय? कुठलीही उकिरड्यावरची घाण मी माझ्या घरात सून म्हणून घेऊन यायची? आई प्लीज, काय भाषा आहे ग तुझी ही? आणि हे बघ, तू तिला सून मानलेली नसलीस ना तरी पिंट्याने आता तिला बायको मानली आणि कायद्याने त्यांचं लग्न झालंय, त्यामुळे ती बायको आहे त्याची. तू हे मान्य कर किंवा करू नकोस. आणि बास आई, हे आपलं घर नाहीये, हे माझं सासर आहे. माझ्या सासूबाई तुला काहीच बोलत नाही तर तू काहीही बोलशील आणि मी ते खपवून घेईन, असं होणार नाही हा आई आता ह्याच्या पुढे. अगं बाई, मी काय बोलले आता? काय हो आई? नाही नाही, तुम्हीच मला सांगा, मी काही वावग बोलले का? आता माझा जरा आवाजच मोठा आहे आणि माझी बोलण्याची पद्धतच अशी आहे,
त्याला मी काय करणार? पण मी काही शिवीगाळ केली का? का तोंड सोडून बोलले मी? आता कुठल्याही आईला आपल्या मुलाचं कल्याणच व्हावं असंच वाटणार ना, आणि मुलाचं लग्न थाटात करावं, चांगल्या घराशी संबंध जोडला जावा, मुलगी चांगली असावी, हे असं वाटणं काही फार मोठी चूक आहे का? सांग ना आई. नाही, तुम्हाला पण मुलगा आहे ना? तुम्ही काही तुमच्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून जानूशी लग्न होऊ नये असं वाटत होतं का तुम्हाला? जानू तुम्हाला तुमच्या योग्यतेची वाटत नव्हती. तुमच्या मुलाला ती सुखी करू शकेल का याच्याबद्दल तुमच्या मनात शंका होत्या, म्हणून विरोध केलात ना तुम्ही काय आई आजींनी काय? मग जानू हे समजून तुमच्याशी चांगलं वागली हो ना? पण हीच वेळ आईवर आल्यावर एकोजीरावांसारखी मला मात्र अक्कल शिकवायला लागली. म्हणजे बघा ना, लोकांच्या मुली आईला समजून घेतात आणि सासरच्यांवर ताशेरे उडतात, पण इथे सगळा उलटाच कारभार आहे. म्हणजे तुम्हाला समजून घेतलं त्याच काही नाही बरं का? नाही नाही बेबी आत्या, म्हणजे उगाच तुम्ही गैरसमज वगैरे काही करून घेऊ नका. पण आईला समजून घेता येत नाही का? नाही, मला नसेल तुमच्यासारखं सुसंस्कृतपणे वागता बोलता येत, पण आई म्हणून मला वाटणारी कळकळ खोटी आहे का? तिळ तिळ तुटत माझं काळीज पोराच्या काळजीने. डोळ्याला डोळा लागत नाही, कगशाखाली अन्न उतरत नाही, आणि माझ्या पिंट्याला ना जानूसारखं डोकं नाहीये. तिला बरोबर कळत कुणाला समजून घ्यायचं, कुणाला धरून राहायचं, कुणाला झाडायचं. म्हणून बघा कशा चांगल्या घरात पडली. आम्ही खुश होत, आम्ही खरंच खुश होत. आम्हाला जानूची काळजी नाही. माझ्या पिंट्याची सोयरी तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या खात्या पित्या घरातल्या मुलीशी व्हावी अशी माझी इच्छा होती. माझ काही चुकलं का? नाही चुकलं असेल ना तर तुम्ही सांगा मला, जोड्याने मारा मला, एक चकार शब्दही काढणार नाही मी. मी म्हणाले ना तुम्हाला, हा तुमच्या घरचा मामला आहे, आम्ही त्याच्यात पडणार नाही. एक आई म्हणून विचारते हो मी, हे तुमचं घर आमचं घर सोडा, चुकलं का माझं ते सांगा मला. आई तू ह्यांना सगळ्यांना मध्ये का घेतेस? यांचा कुणाचाच काहीच संबंध नाहीये. नाही कसा? यांनी पण एका मुलाला जन्म दिलाय, वाढवलाय, त्याचं लग्न लावून दिलंय. माझं दुःख त्यांच्या इतकं कुणाला कळणार आहे? बोला ना आई, तुम्ही गप्प का? नाही नाही, म्हणजे तस चुकलं नाहीये तुमचं, पण अहो ही हल्लीची मुलं आहेत ना, आपल्यासारखं नाही आहे त्यांचं. आपण कसं आई वडिलांनी ठरवलं ते सगळं केलं, या मुलांच्या आवडीनिवडी असतात ना. आपण किती लुडबुड करायची सांगा. आता अपेक्षा ठेवणं म्हणजे काय लुडबुड करणं झालं का? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय वहिनींना. आता लग्न झालंय तर मग स्वीकारावं लागणारच ना तुम्हाला, आज ना उद्या. स्वीकारून करू काय मी?
अहो या गाठी ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतात, आपलं काही चालत नाही त्या पुढे. माझ्या पिंट्याची त्या औदसेशी गाठ ब्रह्मदेवाने नाही त्याच्या वडिलांनी बांधलेली आहे, म्हणून राग येतो मला. अहो आई हे मी त्याची, 9 महिने पोटात वाढवलंय त्याला, मला एका शब्दाने बोलला नाही तो, राग नाही कळणार. ओ मी काय नाही म्हणाली असते का लग्नाला, चिडले असते ओरडले असते, पण शेवटी आई म्हणतात तसं मुलाचं सुख बघून गप्पच बसले असते ना. पण ह्यांनी काही सांगूच नाही मला, गुपचूप केलं सगळं, पत्ता पण लागू दिला नाही मला. स्वतःच्या नवऱ्याने आणि मुलाने असा विश्वासघात केला तर काय वाटेल बाईला, सांगा ना तुम्ही मला. माझं काय म्हणणं होतं, मुलगी जरा धड हवी, बाकी काही नाही. आणि मला काय करायचंय हो, मी आज आहे आणि उद्या नाहीये, शेवटी संसार त्याचा त्यालाच करायचंय ना. बरं त्याच्या वडिलांनी पण काय असं काही डबोलं कमवून ठेवलेलं नाहीये, म्हणजे जे काही करायचंय ते माझ्या मुलांनाच करायचंय ना. वाटत ना एका आईला असं, पण ह्यांनी ना जराही माझ्या मनाचा विचार केला नाही. सवलं मला फसवलं सगळ्यांनी, मी गाफील राहिले, पण माझ्या घरच्यांनीच माझा केसांनी गळा कापला. ऐक अहो इकडे ये तू बस आधी सावकाश पाणी पाणी घ्या. आई काय होतंय तुला, तू पाणी पी बघू आधी, चक्कर येते का, डॉक्टरांना बोलवूया का आपण घरी. नको जानू, आता नको डॉक्टर भेटतील, आता मी मेले ना की मीही सुटेन आणि तुम्हीही सुटाल. अहो कशाला असा अभद्र बोलताय, पाणी प्या थोडस. हे घे. आणि सकाळपासून काही खाल्लंय का? विष असेल तर आणून द्या थोडस. आई प्लीज. बीपी वाढलंय हो माझं हल्ली, अचानक एके दिवशी हार्ट फेल होऊन मेले ना कि मग सुटेन मी. असं नका बोलू तो प्लीज, असं नका बोलू. हे बघा जे झालं त्याचा त्रास करून घेऊन काय होणार आहे का, थोडस काहीतरी खाऊन घ्या बरं वाटेल तुमच्या जीवाला. आई तू चल वरती माझ्या खोलीत जरा वेळ आराम कर. जानू जानू मला एक सांग, तुला तरी सांगितलं होतं का ग त्याने लग्नाच? कला जानूकडे गेली कशाला? माहित नाही. अरे बाप रे, काय करायचं काय या बाईचं आता? बाबा तिनं सुनीताला पाहिलंय ताईकडे. छान, म्हणजे आता तिथे सुद्धा राडे सुरू होती. यार ताईला नको त्रास व्हायला या सगळ्यात. अरे म्हणून तर सगळी धावपळ चालली होती ना आपली. बाबा त्यात भाऊजी पण नाही आहेत तिथे, आणि या बाईच्या जिभेला हाड नाहीये. आधी चौथ आली आपल्यामुळे, बस ताईला या सगळ्याचा त्रास नको व्हायला बाबा. अरे बाप रे, थांब थांब मी फोन करतो तिला. थांब करून ठेवलेला आहे सगळा. तेवढ्यात उठून जानूकडे गेली. खरं खरं सांग जानू, अग
तू तर त्याची लाडकी बहीण आहेस. तुझ्याशिवाय पाणी हलत नाही त्याच. आणि तुला लग्नाचं काही सांगितलं नाही हे नाही बाई काही खरं वाटत मला. मुलगा मुलगी मुलीचे आई बाबा आहेत, मुलाचे बाबा आहेत, मुलाची बहीण म्हणजे माझी बायको, मी आणि माझा एक मित्र आणि त्याची बायको, असे आम्ही आत्ता 9 जण आहोत. कदाचित एखाद दुसरा माणूस पुढे मागे. रोहन सदाशिव सहस्त्रबुद्धे. बायको कुठे आहेस तू? भावाच्या लग्नाची सगळी तयारी झाली, कळवलं पाहिजे. तुम्हाला तरी वाटत का हे खरं की हिला न सांगता पिंट्या लग्न करेल? वाटत का तुम्हाला? पिंट्याचा मेसेज. ताई तुला माझी शपथ आहे, आईने कितीही राडे केले तरी तुझा माझ्या लग्नाशी काही संबंध आहे हे सांगू नकोस. प्लीज तुला शपथ आहे माझी. सुनीताने सांगितलेलं दिसतंय याला. कुठे बाहेर चाललायत का? हो खर तर. एवढं छान तयार होऊन? अग जरा काम आहे. आज कसलं काम आहे? बेबी जाऊ दे त्यांना. त्याला जाऊ दे, पण जान्हवीला बरोबर जायची काय गरज आहे? कारण काम माझच आहे. मी आता काही जगत नाही बघा. ओ एवढा त्रास कोण सहन करणार? शेवटी माणूस आहे ना मी. ए जानू, जानू सांग ना. काय सांगू आई? तुला पिंट्याच्या लग्नाचं माहित होत की नाही? तू या सगळ्यापासून लांब राहा. म्हणजे तुझं नाव यात इन्वॉल्व्ह होता कामा नये. आईला चुकूनही असं वाटायला नको की तुझा मला सपोर्ट होतो. कळतंय का तुला? हे बघ, आणि जरी आईला कळलं ना तरी तू ह्याच्यात इन्वॉल्व्ह आहेस हे आपण दाखवायचंच नाही ना. म्हणजे तुला पिंट्याला सपोर्ट सुद्धा करता येईल आणि तुझ्यावर कुठला ब्लेम सुद्धा येणार नाही. तू शपथेवर सांगितलं होतंस की तुला लग्नाला बोलावलं नाही म्हणून. मी कुणाचीही शपथ घेतली नव्हती आई. हो पण सांगितलं होतंस का नाही? हो सांगितलं होत. तेच तर मी म्हणते ना आई. पण त्याच काय? तुला माहित होत का नव्हतं? नव्हतं माहित मला. खरच? म्हणजे काय? घे तुझ्या बाळाची शपथ. नाही, ती बाळाची शपथ घेणार नाही. आणि त्याला कशाला उगाच मध्ये आणायचंय? हो ना, आणि या सगळ्यात बाळाचा काय संबंध? आणि जान्हवी एवढी सांगते तर विश्वास ठेवा ना तिच्यावर. शपथ घ्यायची काय गरज आहे? हो ना, काय गरज आहे शपथेची? आणि बाळाची शपथ तर ती अजिबात घेणार नाही. आमच्या घरात हे चालणार नाही. मी आधीच सांगून ठेवतो तुम्हाला. आई मला खरंच काही माहिती नव्हतं. खरं ना? तू किती वेळा हाच प्रश्न विचारणार आहेस आई? नाही, मला खरं वाटत नाही ना म्हणून पुन्हा पुन्हा विचारते.
मग पुन्हा पुन्हा माझं तेच उत्तर असणार आहे, मला त्याच्या लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हतं. उचलत नाही, मुद्दाम करते ती बाबा. ते झालंच, आता काय करायचं? काय करणार, आपल्याला जावं लागणार. शिवाय काय ती हलायची नाही, तिथून ताईचं डोकं खात बसेल. नाही बाबा, तुम्ही नका येऊ, मी जाऊन तिला घेऊन येतो. तुला नाही ऐकायची रे ती. बाबा ऐकेल. अरे पण बाबा, तुम्ही नका ना येऊ, तुम्हाला तिथं बघितल्यानंतर अजून मोठे राडे सुरू करेल ती. हे बघा, मी हवं तर गोड बोलून तिला घेऊन येतो. अरे पण तुला ऑफिसला जायला. मी सांगतो ऑफिसमध्ये की मला उशीर होणार आहे, मी निघतो बाबा, बाय.